नेते मंडळी आणि एकंदरीत पक्ष मंडळी असं म्हणतात की तुम्ही त्यांच्यावर आरोप करता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा, परंतु ह्याचा तुम्हाला तुमच्या कलाकृतींना फायदा होतो, याबद्दल तुमचं काय म्हणणं? नक्कीच फायदा होतो. निदर्शनं मोर्चे कॉन्ट्रोवर्सी जेवढी होईल तेवढी प्रेक्षक जास्त आतुरतेने आणि नेमकं काय असं म्हणून बघायला येतात, नो डाऊट. पण 7 प्रयोगांनंतर बंदी आली नाटकावर. पहिले 7 प्रयोगाच्या ती कुठली बंदी नव्हती, कुठे काही लिहून आलेलं नव्हतं, कुठलाही मोर्चा आला नव्हता. तरी नथुरामच्या शुभारंभाच्या प्रयोगाला तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर 1.5 ते 2 तासात पहिले 7 प्रयोग हाऊसफुल झाले होते. मग नावाची जादू होती, नथुराम गोडसे बोलतोय, महा काय बोलतोय, म्हणून क्युरियोसिटीने लोक आले होते. तुम्हाला बंदीमुळे नंतर फायदा झाला, नो डाऊट. पण फक्त बंदीमुळे आता हे 10 वर्ष चाललंय, अशातला भाग नाहीये. तुम्हाला काय वाटतं लालनताई? फायदा होतो ना, पण मनस्तापही तितकाच सहन करावा लागतो. शेवटी मला वाटतं नाट्यकृती चांगली असेल, कलाकृती, तर लोक येतात प्रेक्षक. कदाचित त्याचे 600 झाले ते 500 शो झाले असतील, कदाचित 600 ते 800 झाले असतील, पण तो जो मनस्ताप आम्ही भोगतो, भांडरच्या वेळेस जो भोगला तो खूप होता, खूप होता. तेवढा भोगून अशी पब्लिसिटी मिळावी ही अपेक्षा नाही कुठल्याच नाटकाच्या बाबतीत. विनय आपटेंनी जितेंद्र आव्हाडांशी त्यावेळेला चर्चा केली होती, ही गोष्ट देखील बऱ्याच लोकांना खुपली, ज्यांनी बंदी आणण्याचा प्रयत्न केला. हे बघा, वरवर पाहता ती वरवर पाहता खुपली म्हणणं बरोबर आहे, पण खर 600 प्रयोग पूर्ण महाराष्ट्रात गेली 10 वर्ष चालू आहे. फक्त गडकरीलाच तेवढा आव्हाड साहेबांनी विरोध केला, म्हणून विनय आपटे एवढंच म्हणाले की आव्हाड साहेब तुम्हाला एकट्यालाच प्रॉब्लेम आहे की नाही नाटकाचा, तुम्ही आणि मी एकत्र बसू नाटक बघू, सांगा मला तुम्हाला काय खुपतंय ते, सांगा तुम्हाला काय खुपतंय ते. चर्चेनी जर हा संवाद साधणार असू आपण आणि चर्चेने तुम्ही म्हणणार असाल की ठीक आहे ही एक वाक्य मला खुपलं, हे एक वाक्य खुपलं, त्यानंतर ते खुपलेलं वाक्य काढायचं की नाही हा हक्क आमच्याचकडे आम्ही साबूत ठेवलेला आहे. आम्ही काय आव्हाड साहेबांची सेन्सॉरशिप विनयापटेने मान्य नव्हती केली, पण आम्हाला काय जर एक शांततेच्या अनेक मार्गांपैकी एक चर्चेचा हवा आहे ना. तुम्ही जो एक माणूस बोंबलत येतो अरे वा 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 असं, तर थांब ना, काय प्रॉब्लेम आहे तुझा, बस नाहीये ना, आपण बसूनही शांतपणे बोलू शकतो. हेच आपटे साहेबांनी केलं. त्याच्यानंतरही ते जर म्हणत असतील की नाही 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 सगळं नाटक बरोबरच नाही, हे सगळं बरोबरच नाही, तर म्हणून काय आम्ही नाटक बदलायला जाणार नाही आहोत किंवा लगेच त्यांचं सांगून ते चाल ही वाक्य आता गडकरीला होताना ही वाक्य कट करू असलं काही म्हणत नाही. पण चर्चेने जर होणार असेल आणि आव्हाड साहेबांना जर नाटक बघितल्यानंतर खरंच असं वाटू शकतं, अनेक कट्टर गांधीवादी गांधीच्या तत्व मानणारे अनेक लोक नाटकाला येतात आणि ते सगळे बघून म्हटलं अरे काहीच नाही रे नाटकात. खरं तर गांधींच्या कार्याचा गौरव या नाटकात जेवढा झालाय ना तेवढा कुठल्याच नाटकात झालेला नाही. गांधी आंबेडकर एक नाटक आलं प्रेमानंद गजवींचं, त्यात आंबेडकर आणि तो विदूषक गांधींबद्दल खूप वाईट साईड बोलतात. त्या नाटकात मी विदूषकाचं काम केलेलं आहे मला माहिती आहे. त्याच्यानंतर गांधी विरुद्ध गांधीमध्ये गांधींचाच मुलगा गांधींबद्दल बोलतो. नथुराम कसं आहे तिकडे काय प्रॉब्लेम आहे, तिकडे आंबेडकर बोलतात ना गांधींच्या विरोधात काही, तर त्याच्याबद्दल ब्र काढण्याची हिंमत नाही कारण मतपेट्यांचं राजकारण आहे. आंबेडकरांच्या पार्टी एक फार मोठी दलित मतपेटी आहे, त्यांना आपण दुखावलं तर नकोच दे, ते काय का बोले ना जाऊन दे. गोडसेच्या पार्टी मतपेटीच नाही हो. नथुरामचा एखादा परफॉर्मन्स करून दाखवा ना हे सगळं सांगणारा. ही गांधी हत्येच्या केसमध्ये दिगंबर बडगे हे माफीचे साक्षीदार झाले. तर दिगंबर बडगेंना न्यायालयामध्ये घेऊन जाण्यापूर्वी त्यांची आणि नथुराम गोडसेंची एक 5 मिनिटाची भेट होते आणि त्या भेटीमध्ये नथुराम गोडसे जे काही दिगंबर बडगेला बोलतात, दिगंबर पश्चात्तापाला काही अर्थ नसतो कारण क्रिया हातून घडून गेलेली असते. माझा तुझ्यावरती राग नाही, कुणाचाही तुझ्यावरती राग नाही, तू चुकतोयस जर तुला वाटत असेल तर तो समज मनातून काढून टाक. अरे जगण्याचा प्रयत्न करणं, जीव वाचवण्यासाठी धडपडणं हा गुन्हा नाही, तो धर्म आहे, नवे नवे ते प्रथम कर्तव्य आहे. पण स्वतःचा जीव वाचवत असताना आपण दुसऱ्या कुणाचा जीव अनाठायी घेत नाही ना, याची काळजी घे. तू हिंदू आहेस हे नाकारलं असतंस ना तर मला तुझी शरम वाटली असती. अरे उद्या तुझ्या निवेदनामुळे माझ्या मानेभोवतीचा फास आवळला गेला तरी चालेल, मला त्याची पर्वा नाही कारण मृत्यूचा मी स्वीकार केलेला आहे.
अरे एकास एक हा तर सृष्टीचा नियम आहे. गांधी गेले नथुराम गेलाच पाहिजे, पण तुझं निवेदन सत्यच असेल याची काळजी घे. जीव वाचवण्यासाठी खोटं निवेदन कधीही करू नकोस. अरे तात्याराव निर्दोष आहेत, त्यांना अडकवण्याचा खोटा प्रयत्न तुझ्या मुखातून दुसरा कोणी करत असेल तर वरच्या दरबारातही त्याला क्षमा नाही. अरे तात्याराव म्हणजे हिरा आहेत रे हिरा, आपण फक्त कोंदण. कोंदणानं हिऱ्याचा आकार घ्यायचा असतो, तो झाकण्याचा वेडा प्रयत्नही करायचा नसतो. अर्थात सूर्याची काळजी घेणारे आपण कोण? अरे सूर्याला ग्रहण लागतं असं जे आपल्याला वाटतं ना, तो देखील आपल्याच नजरेचा दोष असतो. आपली बघण्याची जागा चुकलेली असते. उद्या चंद्रावर जर माणूस उतरला ना, तर तो सांगेल की सूर्याला ग्रहण कधीच लागत नाही. धन्यवाद. खास तुमच्या दोघांसाठी लिहिलेलं गाणं पॅरडी सॉन्ग नीट ऐका, शब्द ऐका, नंतर तुमची रिॲक्शन द्या. मैं जहां रहूं मैं कहे भी हूं सलावाद साथ है नथुराम हो या सखाराम हो मेरे दिल के बात है. ओ कहने को बात अपनी ये दुनिया डरती है, पर हमने कुछ कहा तो हम यूं तुम करती है. बस वाद साथ है, बस वाद साथ है, साला वाद साथ है, साला वाद साथ है. तुमची दाद दुखऱ्या जागेवर बोट ठेवलं ना. साला वाद साथ है, साला वाद साथ है.